अरविंद केजरीवालांनी वाराणसीमध्ये भरला उमेदवारी अर्ज. अर्ज भरण्यापूर्वी रोड शो करून जोरदार शक्ती प्रदर्शन. मोदींनी प्रचार मोहिमेमध्ये 5,000 कोटी रुपये खर्च केल्याचा केला आरोप. उद्या होणाऱ्या राज्यातल्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनाही बजावता येणार मतदानाचा हक्क. पुणे आणि नाशिक नंतर आता ठाण्यामध्ये सुद्धा मतदार याद्यांचा गोंधळ. 6,73,000 मतदारांची नावं वगळली तर बदलापूर अंबरनाथमध्ये मतदारांना मतदानाच्या स्लिप्स नाहीत. मुस्लिम विरोधी वक्तव्य केल्यावरून रामदास कदम यांच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांनी नोंदवला FIR तर भाजपच्या गिरिराज सिंहांच्या विरोधात कोर्टाचं अजामीनपात्र अटक वॉरंट. हिंदू भी सेक्युलर है, मुस्लिम भी सेक्युलर है और 90% हिंदू और 90% मुस्लिम सेक्युलर है. भारत की एकता और अखंडता और प्यार और प्रेम ये पहली चीज है और वोट बाद की बात है. मुस्लिमांनी जातीयवादी होण्याच्या शाजिया इल्मींच्या वक्तव्यावरून आप न झटकले हात तर आपण जातीयवादी वक्तव्य केलं नाही इल्मींचा दावा. मुझे खुशी है कि कांग्रेस पार्टी में कोई आज ये कह रहा है कि व्यक्तिगत प्रहार नहीं होने चाहिए और मैं चाहूंगा कि वो लोग जब मोदी जी पर इस तरह के व्यक्तिगत प्रहार करते हैं तो एक बार इस सलाह को भी मान ले. व्यक्तिगत आरोपांनी दुःख होत असेल तर राहुलनं मोदींच्या विवाहाचा मुद्दा का उपस्थित केला? जेटलींचा प्रियंका गांधींना सवाल. आणि आज जागतिक पुस्तक दिन. इंटरनेटच्या युगामध्ये पुस्तकं जपण्यासाठी केले जात आहेत प्रयत्न.